नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर किशोर पाटील यांच्या वेदांता हॉस्पिटलमध्ये सामान्यांना परवडेल अशा दरात नेहमीच अद्ययावत तंत्रज्ञाना आधारे नेत्र शस्त्रक्रिया केल्या जातात. 7व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून इथे 17 ते 20 जानेवारी दरम्यान ही मोफत नेत्र तपासणी तथा मोतीबिंदू तपासणी शिबिर सुरू आहे. डॉक्टर किशोर पाटील यांनी MBBS DNB अशा पदव्या घेतल्या आहेत. त्यांनी फेलोशिप इन अँटीरियर सेगमेंट, फेलोशिप इन कॉर्निया अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी असं उच्च वैद्यकीय शिक्षण घेतलं असून 17,000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 1,000 काचबिंदू शस्त्रक्रिया, 500 बुबुळ रोपण शस्त्रक्रिया आणि 500 लासूर शस्त्रक्रियांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना साथ देत आहेत त्यांच्या पत्नी डॉक्टर दीपिका पाटील. मायको सर्कल येथील वेदांत आय हॉस्पिटलमध्ये अतिशय अल्पदरात अद्ययावत यंत्रणेद्वारे नेत्र शस्त्रक्रिया केल्या जातात. याच्यासाठी रुग्ण त्यांच्याकडे मोठ्या विश्वासानं येतात. याच जोरावर आपला 7वा वर्धापन दिन वेदांत आय हॉस्पिटल साजरा करतंय. या शिबिराबाबत आपला उद्देश नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर किशोर पाटील आणि डॉक्टर दीपिका पाटील यांनी व्यक्त केलाय. मी डॉक्टर किशोर पाटील, माझे हॉस्पिटल मायको सर्कल येथे वेदांत आय हॉस्पिटल हे आहे. आज आपल्या हॉस्पिटलचा 7वा वर्धापन दिन आहे. हा वर्धापन दिन साजरा करण्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे आपले जे नेत्र सेवा आहे ती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे की प्रत्येक सामान्याला मरणोत्तर नेत्रदान याचं महत्त्व समजावं, त्यांनी जास्तीत जास्त समाजकार्य केलं तर आम्हालाही त्यांची सेवा करता येईल. जे बुबुळाच्या रोगामुळे अंध व्यक्ती असतील त्यांना आपण बुबुळ रोपण करून नवीन दृष्टी देऊ शकतो. तर हा या शिबिराचा प्रमुख उद्दिष्ट आहे. मग आपण त्याच्यावर उपचार लवकर करू शकतो. तसेच आपल्याकडे मोतीबिंदूचे ऑपरेशन अल्पदरात करण्यात येत आहे. त्याचा जास्तीत जास्त अल्पदरात आणि अत्याधुनिक तंत्र वापरून करण्यात येत आहे. तर त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा म्हणून हे आम्ही शिबिर आयोजित करण्यात केलेलं आहे. या शिबिरामध्ये या शिबिरामागचे अजून एक उद्दिष्ट म्हणजे आपण नेत्र मरणोत्तर नेत्रदान हे वाढावे म्हणून आपण हे शिबिर घेत आहोत. बऱ्याच वेळा जेव्हा एक मृत व्यक्ती आपलं नेत्रदान करते तेव्हा 2 अंध व्यक्तींना त्याचा फायदा होऊ शकतो, त्यांना दृष्टी येऊ शकते आणि हे सुंदर जग बघता येऊ शकतं. म्हणून मरणोत्तर नेत्रदानाचे प्रमाण वाढावे आणि त्याबद्दल जनजागृती व्हावी हा आमच्या या मोफत नेत्र तपासणीचा मुख्य उद्देश आहे. या शिबिराचा अधिकाधिक लोकांनी लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय. विद्या बोकरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.